निर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत. आजच्या भागात आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातली स्थिती जाणून घेऊया. मतदारसंघ फेररचनेत 2008 पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ तयार झाले. त्यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा भाईंदर, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा, ठाणे, ऐरोली आणि बेलापूर या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. बहुतांश शहरी भाग असलेला असा हा मतदारसंघ आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका यांचा समावेश आहे. या भागाला ऐतिहासिक महत्व आहे. फार पूर्वीपासून ठाण्याला व्यापारी महत्व आहे. येऊर आणि पारसिक डोंगर रंगांनी वेढलेल्या या भागावर पूर्वी पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. ठाण्यात त्याचे ऐतिहासिक दाखलेही बघायला मिळतात. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या भागात प्राचीन मंदिरं, चर्च, ऐतिहासिक वास्तू आहेत. पोर्तुगीजांनी बांधलेला घोडबंदरचा किल्ला महत्वाचा मानला जातो. आशिया खंडातली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली ती याच ठाण्यात. खरं तर ठाणे म्हटलं की तलावच आठवतात. ठाणे शहरात असलेल्या 35 तलावांमुळे ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. नवी मुंबईतलं ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र, आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ असणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, आधुनिक असं आयटी क्षेत्र, डाटा सेंटर्स, पोलिसांच्या दृष्टीनं महत्वाचं असणारं 112 या क्रमांकाचं राज्यातलं डाटा सेंटर, विविध विद्यापीठांमुळे तयार झालेलं शैक्षणिक केंद्र याच मतदारसंघात येतात. आंतरराष्ट्रीय पर्यावरणाबाबत महत्व असलेल्या क्षेत्रांना रामसर क्षेत्र असं म्हटलं जातं. ठाणे खाडी परिसराची नोंद रामसर स्थळामध्ये केली जाते. परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षासह इतर काही पक्षी प्रजाती आढळतात, त्यामुळे या पाणथळ जागेला विशेष महत्व आहे. हाच भाग पुढे नवी मुंबईपर्यंत विस्तारला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 24,90,513 मतदार आहेत. त्यापैकी 11,50,716 महिला आणि 13,39,513 पुरुष आहेत, तर 203 तृतीयपंथी मतदार आहेत. 2019 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ठाण्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. त्यावेळी 23 उमेदवार रिंगणात होते आणि 49.27% मतदान झालं होतं. त्यात शिवसेनेचे राजन विचारे 7,40,969 मतं घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा 4,12,145 मतांनी पराभव केला होता. आनंद परांजपे यांना 3,28,824 मतं मिळाली होती, तर 20,426 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. आताच्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून 24 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा प्रवास काँग्रेस, भाजपा, शिवसेना असा झाला आहे. भाजपाच्या विचारसरणीचा पाया घालणाऱ्या रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र 1996 निवडणुकीत आनंद दिघे यांनी ही जागा शिवसेनेसाठी मागून घेतली आणि तेव्हापासून ठाणे आणि शिवसेना हे समीकरण बनलं. 2014 आणि 2019 अशा दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे राजन विचारे विजयी झाले. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरी या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन शिवसेना ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे. ही जागा कुणाच्या वाट्याला येणार यावरून राज्यात सर्वात जास्त खलबतं झाली होती. अखेर ही जागा शिवसेनेला देण्यात आली. शिवसेनेचे नरेश म्हस्के धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे तिसऱ्यांदा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. 2019 निवडणुकीत एकसंध असलेल्या शिवसेनेमुळे राजन विचारे यांचा विजय सोपा झाला होता. आता त्यांना महाविकास आघाडीच्या मदतीनं ही निवडणूक लढवायची आहे. सध्या ठाणे हे राज्याच्या राजकीय घडामोडींचं केंद्र झालं आहे, त्यामुळे इथल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. या मतदारसंघातली निवडणूक ही भावनिक आणि प्रतिष्ठेची बनली आहे.
महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिक क्षेत्र फार मोठा आहे, म्हणजे एका बाजूला रायगड जिल्हा, एका बाजूला पालघर जिल्हा, एका बाजूला मुंबई असा हा व्याप्त असा भौगोलिक क्षेत्र आहे. म्हणजे ठाणे जे आहे ठाण्यामध्ये लोक राहण्याकरता त्याचा प्रेफरन्स जास्त देतात, मुंबईमध्ये काम करण्यात इतर ठिकाणी, परंतु राहायला प्राधान्य ते ठाणे लोकसभा मतदारसंघाला दिलं आहे. अगदी नवी मुंबई असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल आणि प्रॉपर ठाणे कॉर्पोरेशनचा जो एरिया आहे, आणि त्या एरियाला म्हणजे समजा मेट्रोचं जागा असेल, रेल्वे स्टेशन असतील, आणि हे अत्याधुनिकीकरण आणि काही नवीन रेल्वे स्टेशन आमचं जे ठाण्याचं एक स्वप्न आहे आणि ते प्रगतीपथावर आहे. मी स्मार्ट सिटीमध्ये स्वतः स्मार्ट सिटीचे डायरेक्टर असताना आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्याच्या कामाच्या काही गोष्टींमध्ये थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या, परंतु आता ते काम प्रगतीपथावरती नेण्याकरता प्राधान्य त्याला देणार. त्याचबरोबर मेट्रोचं काम जे आहे तो फार संथगतीने सुरू आहे, त्याला प्राधान्य देणार. त्यामध्ये जी काही वाळू स्टेट भागातील एमआरडीसीचे जो काही विषय आहे काही जाचक नियम आणि अटींमधून थोडंफार त्याचं जे प्राधान्य जे मिळायला पाहिजे ते जास्तीत जास्त रोजगार यायला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार. त्याचबरोबर जलवाहतूक ही फार आमचा जो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे चारी बाजूला खाडी आहे, समुद्र आहे, जलवाहतुकीला प्राधान्य त्या ठिकाणी दिला. आणि सर्वात म्हणजे जो नरेंद्र मोदींजींनी जो विकासाचा जो मंत्र दिलेला आहे आणि भारत सुजलाम सुफलाम बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचललेलं आणि एक विश्वगुरु होण्यासाठी भारत जो ते प्रयत्न करत आहेत त्याला खऱ्या अर्थाने या मतदारसंघातून साथ देण्याकरता मी ही निवडणूक लढवित आहे. ठाणे हा ओबीसी समाजाचं प्राबल्य असणारा जिल्हा आहे, त्यातच ठाणे आणि नवी मुंबईसारख्या भागात आगरी कोळी समाजाची संख्या मोठी आहे. या समाजाचं नेतृत्व करणारे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितलं. ठाणे लोकसभेमध्ये ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात असून मला ओबीसी समाजासाठी काम करायचं आहे, म्हणून मी ठाणे लोकसभा लढवत असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आपण ठाणे लोकसभेचा विकास करायचा आहे आणि ओबीसी समाजाचा आरक्षण वाचवण्यासाठी मला लढा द्यायचा आहे, म्हणून मी ठाणे लोकसभा लढवतोय. आणि ठाणे लोकसभेमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे व ठाणे लोकसभेमधील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांचे जे विषय प्रलंबित आहे ते विषय मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देणं हा माझा मूळ उद्दिष्ट असणार आहे. या मतदारसंघातल्या समस्यांविषयी आमच्या वार्ताहर स्वप्ना हरळकर यांनी सांगितलं. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर अशा तीन महानगरपालिकांचा समावेश असलेला हा ठाणे मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. अनेक प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत. या मतदारसंघामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम आहे. सिडकोने बांधलेल्या आणि 30 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या इमारती आता नवी मुंबईमध्ये धोकादायक झाल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्नही कायम आहे. स्वतःच्या मालकीचे धरण असणाऱ्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही पाण्याची समस्या नव्याने तयार होत आहे. ठाण्यामध्ये घोडबंदर रोड इथं होणारी वाहतूक कोंडी, मीरा भाईंदरमध्ये मुंबई ठाणे अहमदाबादला जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, नियोजित शहर म्हणून ओळखलं जाणारं आणि वेगाने विस्तारणारं नवी मुंबई या शहरातही वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मतदारसंघामध्ये जलमार्ग वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मतदारांच्या अपेक्षा प्रातिनिधिक स्वरूपात जाणून घेऊया सुधीर दाणी यांच्याकडून. जर ठाणे जिल्ह्यापुरती बोलायचं झाल्यास ठाणे जिल्हा हा एक प्रगत जिल्हा असून देखील या जिल्ह्यामध्ये आजही आदिवासी भाग किंवा जो या एरियातला जो अप्रगत भाग आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांची वानवा आहे. जनतेच्या पैशातून जनतेसाठी केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचा दर्जा राखावा ही खरी तर एक अत्यंत माफक अशी अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते. मतदारसंघातील रस्ते, इमारती यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यात अभिप्रेत असताना, कारण ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार आपल्यातील कौशल्याच्या आधारे मूर्ती साकार करतो, तसंच आपल्या मतदारसंघाचं दर्जेदार गुणवत्तापूर्ण बांधणी करण्यासाठी त्यांना त्या समस्या जाणवत नसल्यामुळे त्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोनच त्यांच्यामध्ये निर्माण होताना दिसत नाही. आणि जनतेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर असे म्हणता येईल की लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण झाल्यामुळे लोकप्रतिनिधींना सामान्य माणसांच्या
ज्या मूलभूत समस्या आहेत, दैनंदिन जे प्रश्न आहेत, त्याची जाणच राहिलेली नाहीये. ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी ज्येष्ठ पत्रकार नारायण जाधव यांनी सांगितलं. ज्यावेळेस नरेश म्हस्केंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्या आधी भाजपकडून नवी उमेदचे माजी महापौर आहेत, त्यांचे माजी खासदार होते राष्ट्रवादीचे संजीव नाईक, त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांनी जवळजवळ 6 महिने प्रचार केलेला आहे. पण ज्यावेळेस अंतिम यादी उमेदवारी यादी जाहीर झाली, 6 मतदारसंघ शिंदे गटाच्या वाटेला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय प्रतिष्ठापणा लावली होती की हा मतदारसंघ स्वर्गीय आनंद निगे यांचा बालेकिल्ला आहे, तो आम्हालाच मिळाला हवा. त्यामुळे भाजपचाही नाईलाज झाला आणि त्या बदल्यात त्यांनी पालघर मतदारसंघ आपल्याकडे घेतला भाजपने. पण आता मुख्यमंत्र्यांनी ज्या नरेश म्हस्केंना उमेदवारी दिली आणि राज्यविचारांना सहानुभूती आहे, उद्धव ठाकरे यांविषयी जी उमूळ शिवसैनिक आहेत, इथे जरी पक्षांतर केलं, शिंदे गटात गेले किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार गटात गेले, पण त्यांची नाराजी अजूनही ती आहे, कायम आहे. नवंबरची तोच प्रकारे परवा जी सभा झाली त्या जो रिस्पॉन्स मिळाला उद्धव ठाकरेंना नवंबरची शिवसैनिकांकडून तो प्रचंड होता, त्यांचं भाषणही चांगलं झालंय. त्यामुळे आता ठाणेकर आहेत ते कसं मतदान परिवर्तित करतात ते पाहणं महत्वाचं आहे. कारण ठाण्यात प्रचंड प्रश्न आहेत. ठाणे शहरात अजूनही पाणी टंचाई आहे, इतके वर्ष झाले. गोलबंदर सारख्या परिसरात 35-40 माझा टावर आहे पण टँकरचं पाणी आहे. अनेक टावरमध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांच्या घराचं EMI पेक्षा टँकरचं बिलाचं त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. वाहतूक कोंडी आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीये. TMT म्हणजे सेवा झालेली, TMTची अंतर्गत मेट्रो होती ती कागदावरच आहे. आता ती मेट्रोची कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे ठाण्यात कुठेही जा तुम्ही वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागते लोकांना. स्टेशन बंद यायला अर्धा ते पाऊन तास लागतो कुठल्याही कोपऱ्यात छोट्या भागातून. नवीन स्टेशनचं कामही संत गतीने सुरू झालेलं आहे. तेव्हा अतिशय प्रचंड प्रश्न ठाणे शहरात आहेत केंद्राशी रिलेटेड. जो कळवा ऐरोली मार्ग आहे, कल्याणहून येताना आपण ठाण्याला जाता डायरेक्ट तुम्ही ऐरोली येऊ शकता. पण जो मध्ये मफतलाल जमिनीच्या अक्विशनचा प्रश्न आहे, स्लमचा रिहॅबिलिटेशनचा प्रश्न आहे, तोही रखडलेला आहे, तोही ठाणे मतदारसंघात येतो. आणि त्यासाठी कुणी अजून ते आवाज उचललेले नाही. आता जे शहरातले प्रश्न आहेत मुख्य म्हणजे वाहतूक, पाणी टंचाई, रोजगार, याच्यावर कुणी भाष्य करत नाही आणि वैयक्तिक आरोप प्रत्यारोप होत आहेत, याच्यावर सगळं प्रचाराचा हे सगळं सुरू आहे. पब्लिकचे इश्यू मागे पडलेले आहेत. याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन स्वप्ना हरळकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा